Pro has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राणेंच्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं. यासाठी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी शाहांचे आभार मानले. तर विद्यार्थ्यांनी या मेडिकल कॉलेजमधून दर्जेदार शिक्षण घेऊन चांगले डॉक्टर बनावं असं मत व्यक्त केलं. तर तिजोरीत खडखडाट असताना मुख्यमंत्री सिंधुदुर्गात शासकीय मेडिकल कॉलेज काढायला चाललेत असा प्रहार त्यांनी शिवसेनेवर केलाय. पाहूयात काय म्हणालेत नारायण राणे. मित्र हो, अमितभाई शाह आल्याने तुम्ही सर्व खुश आहात, प्रसन्न आहात. मी विद्यार्थी मित्रांना त्या माध्यमातून सांगू इच्छितो. मी जास्त बोलणार नाही, पण विद्यार्थी मित्रांना मी सांगेन. एक सुंदर इमारती बांधल्या, साधन सामग्री कॉलेजमध्ये हॉस्पिटलमध्ये उत्तम दर्जेदार आहे. मला दर्जेदार शिक्षण डॉक्टरचं देणं हे आमच्या प्रोफेसरांचं काम आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांचं काम आहे. हे चांगलं दर्जेदार शिक्षण आत्मसात करणं आणि चांगलं डॉक्टर म्हणून या देशात नाही जगात आपल्या कॉलेजचं नाव होऊ शकेल असं दर्जेदार रिझल्ट मिळून देणं हे तुमच्या सर्वांचं काम आहे आणि हा रिझल्ट तुम्ही द्याल अशी मी अपेक्षा करतो. मित्र, मी राजकीय काही बोलणार नाही. उरलेल्या माझे 3 सुरुवातीला यासाठी बोललो, माझे बाकीचे नेते जे बोलायचं ते बोलेन. कारण या ठिकाणी या हॉस्पिटल कॉलेजचं सुरुवात करताना दगड ठेवायला गेलो तेव्हाही विरोध झाला, तेव्हाही विरोध झाला, शिवसेनेचा झाला. उद्घाटन प्रसंगी नवीन हॉस्पिटल करणार मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, 900 कोटी रुपये देणार. तिजोरीत एक पैसा नाही, काही 900 कोटी द्यायला चालले. तिजोरी खाली आहे, एअरपोर्ट तयार आहे. रोज त्यांचे लोक सांगतात खासदार उद्घाटन होणार. पण हा एअरपोर्टचं काम मी जेव्हा सुरू केलं आणि जागा ॲक्विशन करायला गेलो, सगळ्यात पहिलं विरोध आंदोलन शिवसेनेने केलं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.